दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गेल्या काही दिवसापासून शहरात धोधो पाऊस सुरू आहे, रस्ते जलमय झाले आहेत। असे असूनही सातपूरमधील जायचा मारुती परिसर, राधाकृष्ण नगर मंदिर परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे प्यायचे पाणी बंद झाले आहे। गेल्या 3 महिन्यापासून नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांच्या नेतृत्वाखाली महिला व नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चा नेला आणि पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांना निवेदन दिले। यावेळी जेजूरकर यांनी हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। आमच्या श्रमिक नगर मध्ये जायचा मारुती मंदिर आहे, तिथे एक जायचा मारुती गल्ली आहे, ती एक गल्ली अजून त्याच्या भाऊच्या 2 गल्ल्या अशा हिंदी शाळेचा परिसर येतो। तिथं 2 गल्ल्यांमध्ये 2-2.5 घरं आहे, त्या घरांमध्ये अजिबात पाणी येत नाही। पाण्याचा अक्षरशः पाण्याचा टँकर मागून आम्हाला काही गरज भागवावं लागते। हो, आणि एवढं नाशिक शहरामध्ये इतकं पाणी आहे, इतका पाऊस झालेला आहे, तरी पण आमची पाणीची टंचाई, आमच्या जवळ पाणी टाकी असून फक्त ती पाणीची पाईपलाईन सडल्यामुळे, हो, पाईपलाईन चेंज करत नाही महानगरपालिका, त्यामुळं आम्हाला ही वेळ आलेली। 6 महिन्यापासून आम्ही सर्व अधिकारी सांगतो, यांना सांगतो, त्यांना सांगतो, कोणी ऐकत नाही। हो, शेवटी आम्हाला ना इलाज असतो हा मोर्चा काढावा लागला। आता हा फक्त टायटल दिलेली सर, कधी ह्या मोर्चा या छोट्याशा मोर्चा झालं नाही, तर आम्ही पूर्ण लहान पोरं बायका पोरं सगळे म्हातारे कोत सगळे घेऊन येणार आणि मोठा इथं मोर्चा करणार, आमरण उपोषण इथं करणार जोपर्यंत आमच्या नावाला पाणी येत नाही तोपर्यंत। संबंधित आपण निवेदन दिलं, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही सांगितलं का? अधिकारी बोलले की आता आम्ही नवीन अधिकारी आलेलो आहे म्हणे, याच्या पहिले जे जुने अधिकारी होते त्यांनी तर काही केलं नाही, पण आता नवीन अधिकारी आले म्हणतात ते, यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काही करतील म्हणून, जर यांनी केलं तर यांचा आम्ही सत्कार आमच्या गल्लीमध्ये साल देऊन सत्कार करू त्यांचा आम्हाला। हो, त्याच तुम्हाला पण मीडियावाल्यांना बोलू की बघा यांनी चांगलं काम केलं, त्यांचा आम्ही सत्कार भी करू। हो, नाही केलं, नाही काम केलं, नाही काम केलं तर यांचे हाल असे करू आम्ही, त्यांना पुलती भाई एक सोडून देऊ। हो, महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसून दिला ना तर मग बघा तुम्ही फक्त। आंदोलनातील महिलांनीही पाणी समस्या मांडली। आमची पाण्याची समस्या आहे, 1 महिना झाला पाण्याचा पत्ता नाहीये, म्हणजे एकदम कमी दाबाने येऊन राहिलेला आहे, त्यामुळे आम्हाला दिवाळी आता कशी करायची हेच सुचत नाही। सगळ्या नोकरांना महिला असल्यामुळे कामावरून आल्यावर पाणीच एकदम कमी राहतं, त्यामुळे कुठली कामही होत नाही। 9 लाख पाणी आणावं लागतं, या आंदोलनात शकिला पिंजारी, नीलिमा जेजूरकर, गोकुळ व संगीता कटारे, विजय व ज्योती निकम, संजय निकम, देवकाबाई निकम, शिवनाथ व छाया साळवे, सरिता व भगवान गरुड, जालम व विजया गोसावी, प्रकाश व सुरेखा आहिरे, नंदकिशोर व प्रमिला वाघ, सादिम शेख, पांडुरंग व पुष्पा सूर्यवंशी, संजू मिस्त्री, नेहा पगार, सना पाटील आदी उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।